पंकजा मुंडे यांचा कारखाना वाचवण्यासाठी भावाने कंबर कसली आहे. कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे आता मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्यासाठी सांगण्यात येईल. धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडे यांच्याशी चर्चाही करणार आहेत. वैद्यनाथ कारखाना वाचवण्यासाठी आता धनंजय मुंडे स्वतः प्रयत्न करत आहेत. वैद्यनाथ कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचे प्रयत्न सूत्र. कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार, सूत्रांची माहिती. कारखान्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येणार. कारखान्याबाबत धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडेंशी चर्चा करणार. ज्यावेळी माझ्यावर काही महिन्यांपूर्वी जीएसटीची रेड झाली, त्यावेळी मी त्या अधिकाऱ्यांना स्वतः माझे माणसं पाठवून अकाउंट ऑफिस उघडून सगळे कागदपत्र दिले. त्यांना जे आकड्यांचे डाऊट होता ते सगळे जे मी तोंडाने आकडे सांगितले त्याच्यात काही तफावत आलेली नाही. हे खरं आहे की आम्हाला आधी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले. आमचा कारखाना खूप अडचणीत आहे. मी आर्थिक प्रचंड प्रचंड तणाव आणि अडचणीतून जाते. माझं 9 किलो वजन कमी झालंय. मी खूप रोज बँकांच्या पाया